सिटी न्यूज वसा जनसेवेचा. आपल्या घरासाठी, दुकानासाठी, व्यवसायासाठी, कॉलेजसाठी, संस्थेसाठी व कुठल्याही प्रकारच्या सुरक्षिततेसाठी अनुभवी व ट्रेन सिक्युरिटी मिळण्याचं आपल्या बुलढाणा शहरातील विश्वासाचे नाव राज सिक्युरिटी ट्रेड बुलढाणा. आमची वैशिष्ट्ये ट्रेन सिक्युरिटी गार्ड्स, बौद्धिक व शारीरिक कौशल्याने समृद्ध, प्रत्येक हालचालींवर करडी नजर, मितभाषी संभाषण कौशल्य, वेळोवेळी गार्ड्सना मार्गदर्शन. तेव्हा निश्चिंत व्हा आणि आपल्या सुरक्षिततेसाठी आजच संपर्क करा राज सिक्युरिटी ट्रेड बुलढाणा. आमचा पत्ता एकता नगर बुलढाणा, संपर्क 8055803416 किंवा 7020220798. भटक्या कुत्र्याला मारहाण करून त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला. ही घटना आज रोजी सकाळीच्या सुमारास मलकापूर तालुक्यातील गिरणे येथे घडली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की मलकापूर येथून जवळच असलेल्या गिरणे येथे भटक्या कुत्र्याला एका तरुणानं अमानुष लाट्याकाट्यानं मारहाण करून रक्तबंबाळ केला. कुत्र्याला लाट्याकाट्याने मारहाण करण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. कुत्र्याला मारहाण करण्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानं पशुप्रेमींनी संताप व्यक्त केलाय. हा व्हिडिओ जळगाव येथील पशु बाबा संघटनेच्या हाती लागल्यानं त्यांनी सत्यता पडताळणी केली असता हा व्हिडिओ मलकापूर तालुक्यातील गिरणे येथील असल्याचं समजलं. त्यांनी तात्काळ मलकापूर येथील रितेश दहीबाते आणि पशुप्रेमींशी संपर्क करून या संदर्भात माहिती दिली. येथील पशुप्रेमींनी व्हिडिओची सत्यता पडताळणी करून हा व्हिडिओ मलकापूर तालुक्यातील गिरणे येथील एका तरुणाचा असल्यानं त्यांनी घटनास्थळी जाऊन पाहिले असता सदर तरुणाने त्यांना उडवाउडीची उत्तरे दिली. मात्र त्या कुत्र्याला अमानुषपणे लाट्याकाट्यानं मारहाण करून रक्तबंबाळ केलेल्या अवस्थेत पाहिल्यानं पशुप्रेमींनी संताप व्यक्त करत पोलीस स्टेशन गाठलं. वृत्त लिहेपर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. आज दिनांक 4 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 8 वाजता 2 इसमांनी मलकापूर तालुक्यातील गिरणी येथे एका श्वानाला दोरीने बांधून त्याला लाठीकाठीने बेदम मारहाण केली. त्याला इतकी मारहाण करण्यात आली की त्याच्या त्या मारहाणीत मृत्यू झाला. सदरच्या घटनेचा व्हिडिओ आम्हाला, आम्ही पशुप्रेमी असल्यामुळे आम्हाला त्या गावातील लोकांनी पाठवला. तो त्या घटनेचे सर्व व्हिडिओ आम्ही सोशल मीडियामध्ये शेअर केले. ते शेअर केल्यानंतर पशुपापा संघटना जळगाव यांनी ते बघितले आणि त्यांनी तिथून तुरंत या घटनेची FIR दाखल करण्याचे सांगितले. त्या म्हणून आम्ही मलकापूर शहर पोलीस स्टेशनला आलेलो आहोत आणि त्यांच्याविरुद्ध FIR दाखल करत आहोत. मी ॲडव्होकेट आनंद कुमार शर्मा स्वतः माझ्या नावाने कंप्लेंट करत आहे आरोपींविरुद्ध आणि विस्मांविरुद्ध. आणि पोलीस प्रशासनाला आमची विनंती आहे की दोषी लोकांना लवकरात लवकर पकडून त्यांच्यावर कडक शासन करण्यात यावे. सिटी न्यूज बुलढाणा.